ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेले असताना निघोज तसेच चिंचोली येथे उमेदवारांच्या प्रचाराचे फलक फाडणे तसेच विद्रूप करण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेनंतर संबंधित उमेदवारांच्या समर्थकांनी विरोधकांवर संशय व्यक्त केला असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान फलक फाडणे किंवा विद्रूप करण्यासंदर्भात पारनेर पोलीस ठाण्यात अद्याप एकही गुन्हा दाखल झालेला नाही. निघोज येथे महिला दारूबंदी समितीने दारूबंदीस विरोध करणाऱ्या उमेदवारांना मतदान न करण्याचे आवाहन केले असून या उमेदवारांना नाकारण्यासंदर्भात समितीच्या वतीने निघोज परिसरात फलक लावण्यात आले आहेत. त्यापैकी एक फलक समाजकंटकांनी पाडून टाकला असून CCTV तो कैद झाल्याचा दावा कृती समितीने केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असून अद्याप पारनेर पोलीस ठाण्यात एकही गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच वरखडे वस्तीवर लावण्यात आलेले शुभा संघटनेचेही बॅनर फाडण्यात आल्याची घटना घडली असून या घटनांबाबत निघोज परिसरात उलटसुलट चर्चा सुरू असून त्यामुळे निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले आहे. त्याचबरोबर चिंचोली येथे मळकंगा ग्रामविकास पॅनलचे उमेदवार योगेश झंझाड तसेच सिंधुबाई झंझाड यांच्या प्रचाराचे 2 बॅनर फाडण्यात आले असून त्यावर काळा रंग टाकून विद्रूपही करण्यात आले आहे. विरोधकांना पराभव दिसू लागल्याने नैराश्यातून असे प्रकार केले जात असल्याची प्रतिक्रिया मळकंगा ग्रामविकास पॅनलकडून देण्यात आली. दरम्यान निवडणुकीच्या संघर्षातून घडलेल्या फलक फाडण्याच्या घटनांमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. गुन्हे दाखल नसले तरी अशा घटनांमधून अशांतता निर्माण करू पाहणाऱ्या समाजकंटकांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.